You know, yesterday I was trying to show you something. आणि काल मी तुम्हाला काहीतरी दाखवत होता. But you know, many times it's the new people, so I know they won't understand. आणि अनेकदा मी पाहतो की नवीन लोक येत आहेत आणि मला वाटतं की त्यांना समजणार नाही. The new people only have to be shown, oh, God loves you. आणि नवीन लोकांना आपण फक्त सांगितलं पाहिजे की देव तुमच्यावर प्रीती करतो. God wants to bless you. देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायची इच्छा आहे. So all these kinds of messages we have to give them. मग त्या दिवशी आपल्याला असं सर्व प्रकारचे संदेश द्यावा लागतो. Because they don't have the inner life. कारण त्यांच्यामध्ये आतलं जीवन नसते. And they have not grown in the inner life. आणि ते आतल्या जीवनामध्ये वाढले नाही. So but on Sundays. पण रविवारी I give a message that pertains to those who are born again. आणि रविवारी मी असा संदेश देत आहे जो त्या लोकांना लागू होत आहे जे नवीन जन्मलेले ख्रिस्ती आहे. Amen. Amen. So yesterday I was showing you. आणि काल मी तुम्हाला दाखवत होता. That wrong belief. की चुकीचा विश्वास. That comes based on wrong knowledge. जे चुकीच्या ज्ञानामुळे येत आहे. Because of that we can limit God. आणि त्याच्यामुळे आपण देवाला मर्यादा घालू शकतो. Though there are many other things. जरी इतर खूप गोष्टी आहे. That can limit God. जे देवाला मर्यादा घालू शकतो. Working for us, working in our life. ज्यामुळे देव आपल्या जीवनामध्ये काम करू शकत नाही. But one way is the wrong belief. पण एक जो कारण आहे तो आहे चुकीचा विश्वास. So the Bible believing is very different. म्हणून पवित्र शास्त्राचा जो विश्वास आहे खूपच वेगळा आहे. It's very different. खूपच वेगळा आहे. All other religion. आणि इतर सर्व धर्मांपेक्षा शास्त्रामध्ये जी विश्वास आहे ती खूप वेगळा आहे. Now if you don't know this. जर तुम्हाला ही गोष्टी माहिती नाही. It's very important that we know this. आणि खूप महत्त्वाचे की आपण हे गोष्टी जाणून घेतले पाहिजे. And that is what I'm going to place before you. आणि हीच गोष्ट मी तुमच्यापुढे मांडणार आहे. Because the way some Christians think that is not the way it is at all. आणि ज्या प्रकारे काही ख्रिस्ती विचार करत आहेत तसे मुळीच नाही. The Bible asks us to believe. आणि शास्त्र आपल्याला सांगत आहे की आपण विश्वास केला पाहिजे. That God has already blessed us. की देवाने आधीच आम्हाला आशीर्वादित केला आहे. Everything is done for us. आणि प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. You know, sometimes it's so difficult to explain all this. आणि कधी कधी खूप कठीण होतं या सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण करण्यासाठी. So today I'm going to take this chapter topic. आज मी हा विषय घेणार आहे. We all want changes. आम्हा सर्वांना बदल पाहिजे. Change to something better. आणि काय उत्तम गोष्टीकडे आपल्याला बदल पाहिजे. And there is God's way and there is man's way. आणि एक देवाचा मार्ग आहे आणि एक मनुष्याचा मार्ग देखील आहे. God's way is without effort. आणि देवाचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये कुठलाही परिश्रम लागत नाही. Man's way is with much effort. आणि मनुष्याचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप परिश्रम करावे लागतात. If you are sick you want a change, you want to be healthy. आणि जर तुम्ही आजारी आहे तुम्हाला आरोग्य द्यायचे आहे. If you have financial problems you want to come out of it. आणि जर तुम्हाला आर्थिक अडचण आहे तुमची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यातून बाहेर निघाले पाहिजे. वी वॉन्ट टू चेंज. म्हणून आपल्याला नेहमी बदल पाहिजे. उत्तम गोष्टीसाठी आपल्याला बदल पाहिजे. सम पीपल कॅन टेक यूज ह्युमन एफर्ट. आणि काय लोक मानवी परिश्रमाचा उपयोग करू शकत आहे. स्ट्रगल अँड स्ट्राइव्ह. आणि ते संघर्ष करणार झगडणार. सम पीपल व्ह्यू चेंज एज व्हेरी डिफिकल्ट. आणि काय लोकांचे जे दृष्टिकोन आहे खूप कठीण आहे. इट्स व्हेरी पेनफुल. आणि खूपच वेदनामय आहे. व्हेरी हार्ड. आणि खूपच कठीण आहे. अकॉर्डिंग टू देम इट टेक्स अ ह्यूज अमाउंट ऑफ एफर्ट टू चेंज. आणि त्यांच्या अनुसार त्यांना खूप मोठा परिश्रम करावा लागत आहे बदल आणण्यासाठी. चेंज देअर थॉट्स. त्यांच्या विचार बदलण्यासाठी. चेंज देअर ऍक्शन्स. आणि त्यांच्या कृती बदलण्यासाठी. चेंज देअर सर्कमस्टेन्सेस. आणि त्यांच्या परिस्थिती बदलण्यासाठी. ड्यू टू दिस दे हैव एक्सेप्टेड ऍज इट इज. आणि त्याच्यामुळे त्यांनी जसं गोष्टी आहेत त्या गोष्टीलाच त्यांनी स्वीकारलेले आहे. दे थिंक चेंज means it is very difficult. आणि त्यांना वाटत आहे बदल म्हणजे खूप कठीण अशी गोष्ट आहे. So that's why they resist change. म्हणून ते कठीण पणाचा विरोध करत आहे. According to them. आणि त्यांच्या अनुसार. Change means they say you have to fast more, pray more. आणि बदल म्हणजे उपास केले पाहिजे, अधिक प्रार्थना केले पाहिजे, अधिक कार्य केले पाहिजे. And some of them it's become a habit. आणि काय लोकांसाठी सवय झालेली आहे. So they don't want to change. म्हणून त्यांना बदलायचीच इच्छा नसते. The moment you become passive. आणि ज्या क्षणी तुम्ही निष्क्रिय होता. Then you cannot come out. मग तुम्ही त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही. Many have adopted the religious way for a change. आणि अनेक लोकांनी धर्माच्या मार्गाचा उपयोग केलेला आहे एक बदल करण्यासाठी. But you know Bible believing is very different. पण शास्त्राचा जो पवित्र शास्त्राचा जो विश्वास आहे तो खूप वेगळा आहे.
You can change. तुम्ही बदलू शकता. You can change your life. तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. You can change your destiny. तुम्ही तुमच्या नियतीला बदलू शकत आहे. You can change your circumstances. आणि तुम्ही तुमच्या परिस्थितीला देखील बदलू शकता. Your situations. तुमच्या स्थितीला बदलू शकत आहे. But you need to know how. पण तुम्हाला समजले पाहिजे कसं. Amen. Don't accept anything. आणि कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करू नका. Or struggle to come out. किंवा संघर्ष करू नका त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी. That's the way religion teaches us. आणि अशा प्रकारे धर्म आपल्याला शिकवतो. You have to do this. आणि तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे. Then you get it. मग तुम्हाला प्राप्त होणार. So we always think how to get it. म्हणून आपण नेहमी विचार करतो की आपल्याला ती गोष्टी कसं मिळेल. What I should do to get it. आणि मी काय केलं पाहिजे जेणेकरून मला तो गोष्टी मिळेल. Who can pray for me and get it. आणि कोण माझ्यासाठी प्रार्थना करणार आणि मला ती गोष्टी मिळेल. Focusing on me and myself. आणि ती गोष्टी फक्त माझ्यावरच केंद्रित आहे. There is a better way. आणि एक उत्तम मार्ग आहे. Without effort. आणि कुठल्याही परिश्रम शिवाय. And that is what the Bible teaches. आणि असं शास्त्र आपल्याला शिकवत आहे. Amen. Amen. It's very simple. आणि खूपच सोपं आहे. So I'm going to teach you that. म्हणून मी तुम्हाला ते शिकवणार आहे. How to effect or bring changes. कि कसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल आणू शकत आहे. The approach people take is from outside in. आणि जे प्रवेश लोक घेत आहेत ते बाहेरून आत घेत आहेत. But that is not God's way. पण तो देवाचा मार्ग नाही. God's way is inside out. देवाचा मार्ग आहे आतून बाहेर. Amen. Amen. Inside out. आतून बाहेर. You have the power. तुमच्याकडे सामर्थ्य. You have the potential. तुमच्याकडे क्षमता आहे. The greater one is in you. आणि महान व्यक्ती तुमच्यात आहे. You can bring changes. तुम्ही बदल आणू शकत आहे. Don't look outside. कोण करेगा, कोण प्रार्थना करेगा, कोण ये कसं करेगा, ऐसा नाही है. ये सब चीज प्रार्थना से बदल नहीं सकता और बदलने वाला भी नहीं है. It doesn't happen with human effort. आणि ही मानवी परिश्रमाने होत नाही. That's why people are fed up. म्हणून लोक कंटाळून गेले. And they've given up. आणि त्यांनी आशा सोडून. And they've accepted their situation. आणि त्यांनी आपल्या परिस्थितीचा स्वीकार केला आहे. And they're living that way. आणि तसंच ते जीवन जगत आहे. No. नाही. You must know who you are. आणि तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही कोण आहे. Amen. Amen. That is very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. What has happened? आणि काय झालेले आहे? The moment you believed. ज्या क्षणी तुम्ही विश्वास केले. There's something big. Miraculous thing that has happened in your life. आणि कुठला तरी मोठा चमत्कारिक गोष्टी तुमच्या जीवनात घडलेली आहे. If you don't know what happened. जर तुम्हाला माहिती नाही काय झाली आहे. When you believed in Jesus. जेव्हा तुम्ही ईश्वर विश्वास केला. You are going to look for outside help. मग तुम्ही बाहेरची मदत किंवा सहाय्यासाठी बघणार आहात. When everything is in you. जिथे सर्व गोष्टी तुमच्यात आहे. Amen. Amen. सब कुछ तुम्हारे अंदर है. जो परमेश्वर काम करता है कोई भी मनुष्य नहीं कर सकता है. एक याद रखो. And that has already happened. आणि ती गोष्टी आधीच घडलेली आहे. The way we see the Bible today. आज ज्या प्रकारे आम्ही शास्त्र पाहत आहे. Is not the way the Christians are seeing. आणि तसं ख्रिस्ती लोक आज शास्त्राला बघतच नाही. They are seeing to get something. आणि ते बघत आहे काहीतरी मिळवण्यासाठी. So all their life. म्हणून त्यांच्या अवघ्या जीवनात कसा मिळणे का. त्यांचं लक्ष आहे की कसं मी गोष्टी मिळवून घेतो. What must I do for God to give me. मी काय केलं पाहिजे जेणेकरून देव मला ती गोष्टी देणार. So that is wrong approach. म्हणून तो चुकीचा प्रवेश आहे. That is not the way at all. आणि तो मुळीच मार्ग नाही. It is as if you have not got it. आणि असं काय तुम्हाला गोष्टी मिळालेच नाही. See, religion will never tell you God has given you everything. आणि धर्म तुम्हाला कधीच बोलणार नाही की देवाने तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली. If religion tells you God has given you everything. जर धर्म सांगत आहे की देवाने तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली आहे. Then you don't need to do any religious activity. मग तुम्हाला कुठलाही धार्मिक कृती करायचीच गरज नाही. Amen. Amen. फिर मैं ये क्यों करूं प्रभु अगर दे दिया है सब कुछ तो मैं ये सब क्यों करूं. नहीं, वो ऐसा कभी नहीं बोलेगा. It will always tell you do this. आणि धर्म नेहमी तुम्हाला बोलेल तुम्ही हे करा. And then you will get it. आणि मगच तुम्हाला मिळेल. तुम नहीं करा नहीं मिलेगा. Some people who are really suffering in life, struggling in life. काय लोक जे जीवनामध्ये खरो संघर्ष करत आहे. Religion has told them. धर्माने त्यांना सांगितले आहे. ये पिछला जन्म में तुम आए कुछ ऐसा नहीं किया, पुण्य काम नहीं किया, इसके लिए ऐसा है तुम. अगले जन्म में आएगा तो आज पुण्य काम किया तो अगले जन्म में अच्छा परिवार में पैदा होगा तुम. अपर कास्ट में पैदा होगा, अच्छा परिवार में पैदा होगा. सो दे गिव अप. म्हणून ते आशा सोडून देतात. ये क्या नसीब में लिखा है, ऐसा रहेगा, ऊपर नहीं आ सकते. वो उन्होंने बोला ना है, वो पिछले जन्म में हमने कुछ अच्छा कार्य नहीं किया, ऐसा ठीक है अगले जन्म में देखेंगे. सी दैट इज व्हाट रिलीजन टीचेस. आणि असंच धर्म आपल्याला शिकवतो.
It doesn't give you hope. आणि धर्म तुम्हाला आशा देत नाही. That's why people accepted it. म्हणून लोकांनी आपल्या परिस्थितीचा स्वीकार केला आहे. नसीब को कोण बदल सकता है? That is not the Bible thought. आणि हा बायबलचा विचार मुळीच नाही. Amen. Amen. There's a way. आणि एक मार्ग आहे. You can come out of every problem. तुम्ही प्रत्येक समस्यातून बाहेर निघू शकत आहे. By knowing the right word. योग्य वचन जाणून. Now, the way we see the Bible. आणि ज्या प्रकारे आम्ही शास्त्र पाहतो. Is not trying to get something from God. आणि ते असं नाही की आम्ही देवापासून कुठल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. The way we see the Bible is. आणि ज्या प्रकारे आम्ही शास्त्र पाहतो. God has blessed me with every blessing. की देवाने मला प्रत्येक आशीर्वादाने आशीर्वादित केला आहे. Amen. Amen. You know, the moment you became born again. आणि ज्या क्षणी तुमचा नवीन जन्म झाले. You know, the Bible says all things are yours now. आणि शास्त्र म्हणत आहे आता सर्व गोष्टी तुमची आहेत. जो भी प्रभु काम करने का था वो कर दिया तुम्हारे लिए. All your needs are supplied. आणि तुमचा सर्व गरज भागवले गेले आहे. Amen. Amen. Now it's not putting pressure on God. आता देवावर दबाव घालणे नाही. It is knowing and believing. हे फक्त जाणणे आहे आणि विश्वास करणे आहे. See, everything is in your spirit. आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या आत्म्यात आहे. Unless your mind recognizes this. आणि जोपर्यंत तुमचा मन ह्या गोष्टीची ओळख करत नाही. And starts living the new you life. आणि जोपर्यंत तुम्ही जो नवीन व्यक्ती आहे तो जीवन जगायचा प्रयत्न करत नाही. You will not see the manifestation of the new life. मग तुम्ही नवीन जीवनाचा प्रकटीकरण पाहणारच नाही. Amen. Amen. There is something that has happened in you. आणि काहीतरी तुमच्या मध्ये घडलेली आहे. You are not the same. आणि तुम्ही तर तो सारखाच व्यक्ती नाही. You are not a broke. You are not a sick person. आणि तुम्ही भग्न किंवा आजारी व्यक्ती नाही. Amen. Amen. You are not a failure. आणि तुम्ही अपयशी नाही. Christ has come to live in you. आणि ख्रिस्त तुमच्यामध्ये निवास करण्यासाठी आले आहे. You are a new person. आणि तुम्ही आता एक नवीन व्यक्ती आहात. The old is gone. जुना गेला आहे. But your mind does not recognize this. पण तुमचा मन ह्या गोष्टीला ओळखतच नाही. Because your mind is based on senses. कारण तुमचे जे मन आहे तुमच्या इंद्रियांवर आधारित आहे. It sees it, it will not believe. जोपर्यंत तुमचा मन गोष्टीला पाहत नाही तोपर्यंत विश्वास करत नाही. So our entire life. म्हणून आमचा संपूर्ण जीवन. Is just renew your mind. ते आहे की फक्त आपण आपल्या मनाला नवीन केले पाहिजे. Of the truth that is already in you. आणि ते जे सत्य तुमच्या मध्ये आधीच आहे त्याविषयी आपण आपल्या मनाला नवीन केले पाहिजे. Amen. Amen. Your spirit is willing. आणि तुमचा आत्मा इच्छुक आहे. But your mind is weak. पण तुमचं मन दुर्बल आहे. Your flesh is weak. तुमचा देह अशक्त आहे. It has not yet recognized. देहाने अजून ओळख केलेली नाही. The new you that is you. आणि तो नवीन व्यक्ती जो तुम्ही स्वयं आहात. Amen. Amen. So your life is not now how to get it. आणि आता तुमचं जीवन असं नाही की कसं गोष्टी मी मिळवले पाहिजे. नाही. Everything is given. आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला देण्यात आली. Last time we read 1 Peter 2 3. आणि मागच्या वेळेस 1 पेत्र 2 3 आम्ही वाचले. Isn't it? होय ना? 2 Peter 1 3 sorry. आणि 2 पेत्र 1 3. Is it 1 Peter 2 3 or 2 Peter 1 3? 2 Peter 1 3. आणि 2 पेत्र 1 3. See, by his divine power. आणि त्याच्या दैवी ईश्वरी सामर्थ्याने. It's not by your works. आणि तुमच्या कामाने नाही. It's not by your doings. आणि तुमच्या करणीने नाही. It's not by your performance. आपल्या कृतीने नाही. It's not by your worthiness. आपल्या योग्यतेने नाही. It's not by us. आणि आपल्याद्वारे मुळीच नाही. By his power. आणि त्याच्या सामर्थ्याने. He has given us. त्याने आम्हाला दिलेली आहे. Once you get this revelation. एकदा तुम्हाला हे प्रकटीकरण प्राप्त झाले. He has given us. की त्याने आम्हाला आधीच दिलेली आहे. It is mine. मग ती माझीच आहे. So now I'm not fighting to get it. मग मी काय आता झगडत आहे ते मिळवण्यासाठी. I'm fighting to recognize it is mine and I'm fighting to keep it. आणि मी झगडत आहे ही गोष्टी माझे आणि मी ते राखण्याचा प्रयत्न करत आहे. Amen. Amen. Hello. See, this is where we Christians have failed. आणि इथेच आम्ही ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहोत. The messages that are being heard today. आणि जे संदेश आज आम्ही ऐकत आहे. It's making us to believe that we have to get it. आणि आपल्याला असं विश्वास करायला लावत आहे की आपण गोष्टीला मिळवले पाहिजे. By his divine power. त्याच्या दैवी सामर्थ्याने. He has given us. त्याने आम्हाला आधीच दिलेली आहे. Everything. प्रत्येक गोष्टी. Everything. प्रत्येक गोष्टी. Regarding godliness. सुभक्तीपणा विषयी. And regarding this life. आणि ह्या जीवनाविषयी देखील. Amen. Amen. See, how did he give us? आणि त्यांनी आम्हाला कसं दिले? What was the way of his giving? आणि त्याच्या देण्याचा मार्ग काय होता? The giving is through the way of the cross. आणि देणे होतं क्रूसाच्या मार्गाद्वारे. He cannot give or he will not give or he has not given without the cross. आणि तो देणार नाही किंवा दिले नाही आपल्याला क्रूसाशिवाय. ओ क्रूस के द्वारा ही हमको आशीर्वाद मिला है.
अभी तुम्हारा सेकंड आशीर्वाद के लिए वापस क्रूस पे नहीं जाएगा वो. He has done it once and for all. त्याने एकदा आणि सर्वदासाठी करून ठेवला आहे. Amen. Amen. Sin has put us down. आणि पापाने आम्हाला खाली नेलं. He lifted us up. त्याने आम्हाला वर केला. By the way of the cross and resurrection. क्रूसाच्या आणि पुनरुत्थानाच्या मार्गाद्वारे. Without the cross and the resurrection, nothing is ours. आणि क्रूसाशिवाय आणि पुनरुत्थानाशिवाय कुठलीही गोष्टी आपली नाही. But because he went through the cross, पण येशू क्रूसावर गेला, the way of the cross, आणि त्याने क्रूसातून उठला, and the way of the resurrection, आणि पुनरुत्थानाच्या द्वारे, now all things are yours. आता सर्व गोष्टी तुमची आहे. Amen. Amen. See, अगर तुमको नया कुछ चाहिए, वो क्रॉस के द्वारा ही मिलेगा. इसका मतलब प्रभु ने भरा नहीं, वापस से क्रूस पर जाने पड़ेगा उसको भरने के लिए, क्योंकि फुकट ऐसा नहीं देता है. पाप ने हमसे सब कुछ छीन लिया है. Amen. बट क्रूस के द्वारा हमको सब मिल गया है. Amen. तुमने जो सोचा नहीं है जो स्वर्ग में मिलेगा, वो सब क्रूस के वजह से मिला है. Amen. The life that you're going to enjoy in heaven, आणि जे जीवनाचा आनंद तुम्ही स्वर्गात घेणार आहे, is because, you know, that's the Holy Spirit told me. म्हणून पवित्र आत्माने मला सांगितले, आणि स्वर्गामध्ये everyone will know this. प्रत्येक लोकांना हे कळेल, the way of the cross, क्रूसाच्या मार्गाद्वारे I've received it. मला गोष्टी मिळाल्या. That's apostle Paul says. म्हणून प्रेषित पॉल म्हणत आहे, I see that I don't know anything except the cross. आणि प्रेषित पॉल म्हणत आहे की क्रूसाशिवाय मला कुठल्याही गोष्टी जाण्याची इच्छाच नाही. And him crucified. आणि तो जो खिळलेला आहे त्याच्याशिवाय. Amen. Amen. तुमको कभी गर्व नाही आएगा. You'll never have pride. आणि तुमच्या मध्ये गर्व येणार नाही. The moment you have pride, you have the seed of Satan. आणि ज्या क्षणी तुमच्यात गर्व येतो तुमच्या मध्ये शैतानाचा बी असते. Because Satan fell due to pride. कारण शैतान गर्वामुळे पडला. You'll never have pride. आणि तुमच्यामध्ये कधीच गर्व नसेल. The cross will always keep you humble. आणि क्रूस नेहमी तुम्हाला नम्रच ठेवणार. If God has to give anything, जर देवाला आपल्याला काय द्यायचं आहे, it is not because of you. आणि तुमच्यामुळे देव देणार नाही. It's come by the way of the cross. आणि ती फक्त क्रूसाच्या मार्गानेच ती गोष्ट आपल्याकडे आलेली आहे. Because he paid it. कारण येशूने त्याची फेड केली. And he chose to give us by grace. आणि त्यांनी निवड केली की तो कृपेनेच आम्हाला देणार. Which means without merit. त्याच्या अर्थ आहे की योग्यता शिवाय we receive. आपल्याला मिळतो. Amen. Amen. And it is finished. आणि ती पूर्ण झालेली आहे. Amen. Amen. What did the Lord say? आणि प्रभूने काय सांगितलं? की काम पूर्ण झालं. I'm finished, I'm dying. आणि असं म्हटलं नाही मी समाप्त झालो मी मरत आहे. Work. आणि तो काम by which we get blessing. ज्याच्याद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळू शकतो. Is finished. तो काम पूर्ण झालेला आहे. See, it is totally contrary to religion. आणि ही जी विचार आहे धर्माच्या पूर्णपणे विरुद्ध किंवा विपरीत आहे. Amen. Amen. वो ही तो कृपा आहे. हम मागणे से भी पहिला प्रभूने provision bana diya hai. It is given to you. Ani tumhala denyat aali ahe. Agar ek bar mil gaya hai uske liye kya mehnat karne ka humko? Mehnat karne ke bajaye wo right knowledge lo aur right knowledge se right faith aata hai. Usse tum access milega tumko. Amen. See, this Christian life is very different. Ani kristi jeevan khup vegla ahe. If you get this revelation, jar tumhala hi prakatikaran prapt zale, you have access to this grace. Ani tumhala ya krupa kade pravesh ahe. Many Christians, ani anek Christians, are frustrating grace. Te krupa la nishfal karat ahe, hatash karat ahe. That's what Paul says. Mhanun Paul mhanat, I don't frustrate the grace of God. Mi devacha krupela nishfal kiwa hatash karat nahi. Amen. Amen. You know, I taught in a different way in Pimpri. आणि पिंपरी मध्ये मी वेगळ्या रीतीने शिकवण दिले. That's why you need to hear both. म्हणून तुम्ही दोन्ही चर्चचे संदेश ऐकले पाहिजे. You must be very careful that you hear the right message. तुम्ही खूप जपले पाहिजे की तुम्ही योग्यच संदेशच ऐकत आहे. If you put your works, जर तुम्ही तुमच्या कार्य ठेवले, then your faith is based on those works. मग तुमचा विश्वास त्या कार्यावर आधारित असते. But if your faith is on grace, पण जर तुमचा विश्वास कृपेवर आहे, which is what he did for you, जो आहे की येशूने तुमच्यासाठी काय केलं तुमच्या शिवाय, then your faith will always work. मग तुमचा विश्वास नेहमी काम करणार. Amen. Amen. विश्वास ओ कृपा जाणकर मिळना चाहिए. If you don't know grace, जर तुम्हाला कृपा ठाऊक नाही, you don't have the faith of grace. मग तुमच्या मध्ये कृपेचा विश्वास नाही. You have the faith of works. तुमच्या मध्ये कार्यांचा विश्वास आहे, कामाचा विश्वास आहे. I have seen for so many years, I'm trying to teach this. आणि खूप वर्षापासून मी हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. Many Christians are still not understanding. पण अनेक ख्रिस्ती लोकांना अजूनही समजत नाही. थोडा समज में आता है, वापस से चले जाता है लॉ में. That's why once I told you I'll teach you the book
I'll teach you from the book of Galatians. म्हणून मी तुम्हाला सांगितले की गलतीकरस पुस्तकातून पत्रातून मी तुम्हाला शिकवणार आहे. Because Paul is rebukes them. कारण पॉल त्यांना धमकावतो. So soon you turned away from God. आणि इतका लवकर तुम्ही देवापासून वळले. When you turn away from grace, you turn away from God. जेव्हा तुम्ही कृपापासून वळत आहे तुम्ही देवापासून वळत आहात. Because grace is God's ability. कारण कृपा म्हणजे देवाची क्षमता. Amen. Amen. Works is human ability. आणि कार्य किंवा काम म्हणजे मानवी क्षमता. So it's very important, the message. म्हणून खूप महत्त्वाचा आहे संदेश. The right message. योग्य संदेश. Right faith. आणि योग्य विश्वास. Right living. योग्य जीवन. Wrong message. चुकीचा संदेश. Wrong faith. चुकीचा विश्वास. Wrong living. मग चुकीचा जगणे. It's not doing, it's believing right. आणि हे कार्य करणे नाही पण योग्य विश्वास करणे महत्त्वाचे आहे. Amen. Amen. But many don't want to hear the word. पण अनेकांना वचन ऐकायचीच इच्छा नाही. See, let me tell you. तुम्हाला सांगू द्या. If you don't know the word. जर तुम्हाला वचन माहिती नाही. All your church doing or your Christian doing as is of no use. मग तुमच्या सर्व मंडळीचे कार्य सर्व ख्रिस्ती कार्य कुठलाही उपयोगाचे नाही. If it is not based on the right word of God. जर ती देवाच्या योग्य वचनावर आधारित नाही तर कुछ भी उसमें फायदा नहीं मिलेगा. I have benefited from the word. मला वचनातून फायदा झाला आहे. तुमची प्रार्थना देखील लाइन विथ द वर्ड. तुमची जी प्रार्थना आहे देवाच्या वचनाच्या ओळीत असले पाहिजे. मेनी क्रिश्चियन्स आय नो. आणि अनेक ख्रिस्ती मला माहिती आहे. दे आर डूइंग मच सैक्रिफाइस. ते खूप बलिदान करत आहे. स्ट्रगलिंग एंड स्ट्राइविंग. आणि संघर्ष करत आहे, झगडत आहे. सी यू मस्ट नो व्हाट हॅपेंड द डे यू बिकेम बॉर्न अगेन. आणि तुम्हाला समजले पाहिजे की ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म झाले त्या दिवशी काय घडले. ऑल थिंग्स आर योर्स नाउ. सर्व गोष्टी आता तुमचीच आहे. आमेन. आमेन. योर माइंड डजंट नो. तुमच्या मनाला माहिती नाही. Your soul doesn't know. तुमच्या जीवाला माहिती नाही. It must know. आणि त्यांना समजले पाहिजे. Otherwise it will start living the sense life. नाहीतर तुमचा जे प्राण आणि मन आहे इंद्रियांचे जीवन जगायला सुरू करणार. That's why you must rightly divide the word of truth. म्हणून तुम्ही सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले पाहिजे. The whole Bible is the truth. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र सत्यच आहे. But under the new covenant of grace. पण कृपेच्या नवीन कराराखाली. You need to rightly divide the word of truth. तुम्ही सत्याच्या वचनाला बरोबर वेगळा केला पाहिजे. Many times I've explained this. आणि अनेकदा मी ह्या गोष्टीचा स्पष्टीकरण केला आहे. But I still see Christians not understanding. पण तरी मी पाहत आहे की ख्रिस्ती लोकांना अजूनही समजत नाही. By the language they speak. आणि ज्या भाषेने ते बोलत आहे. It's a blessed life. आणि हे एक आशीर्वादित जीवन आहे. Do you think God can do an incomplete work in you? आणि तुम्हाला वाटत आहे की देव एक अपूर्ण काम तुमच्यामध्ये करणार? God doesn't give eternal life apart from Jesus. आणि देव आपल्याला येशू शिवाय सार्वकालिक जीवन देत नाही. Christ is life. आणि ख्रिस्तच जीवन आहे. He gave himself. आणि येशूने स्वतःला स्वतःचा प्राण दिला आपल्यासाठी. Amen. Amen. You know, in one of the verses which I'll teach you. आणि एक वचनामध्ये जे मी तुम्हाला शिकवणार आहे. All things are yours, he says. सर्व गोष्टी तुमची आहे असं प्रभू म्हणत आहे. All things are yours. सर्व गोष्टी तुमची आहे. So train your mind. म्हणून तुमच्या मनाला प्रशिक्षण द्या. So if you want to change. जर तुम्हाला बदलण्याची इच्छा आहे. Into better. एक उत्तम व्यक्तीमध्ये. Know this truth. आणि ही सत्य तुम्ही जाणून घ्या. That you are a new person. की तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात. The old is gone. जुना निघून गेला आहे. Start living the new life. नवीन जीवन जगायला सुरू कर. It may take time. आणि त्याला वेळ लागेल. For your mind to be educated. की तुमच्या मनाला शिक्षित व्हायला वेळ लागेल. You know, let me give you an example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. I want to, you know, this I have written down for you. आणि मी तुमच्यासाठी लिहून काढले आहे. You know, I wrote many things, you know, to teach you. आणि मी खूप गोष्टी लिहिल्या आहेत तुम्हाला शिकवण्यासाठी. One minute, I'll just see where I've written. This is just to teach you how it happens. Let me show you how it happens. आणि तुम्हाला दाखवतो की ही गोष्ट कसं घडत आहे. Many Christians don't know. अनेक ख्रिस्तींना माहिती नाही. There's a radical change in your spirit. की तुमच्या आत्मामध्ये एक महान बदल होतो. You are not that old you. तुम्ही तो जुना मनुष्य मुळीच नाही. You are the new you. तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात. It's not religion. आणि हा धर्म नाही. That can only touch the external. जे फक्त बाहेरच्या गोष्टीला स्पष्ट करू शकतो. It is life. हा जीवन आहे. Which changed your life. जो तुमच्या जीवनालाच बदलून टाकतो. Which changed the old you to new you. आणि ते तुमच्या जुना स्वयंला नवीन स्वयंला स्वयंमध्ये बदलून टाकतो. You're not your body. आणि तुम्ही आता तुमचे शरीर नाही. You're living in the body. तुम्ही शरीरामध्ये राहत आहे. Amen. Amen. You are a spirit. तुम्ही एक आत्मा आहे. You are a soul. तुम्ही एक प्राण आहे. Amen. Amen.
Now, let me give an example, you'll understand better. आणि तुम्हाला एक उदाहरण देतो जेणेकरून तुम्हाला उत्तम कळेल. Suppose there is a person in jail. समजा एक व्यक्ती तुरुंगात आहे. And he desperately wants to change. आणि त्याला खूप बेताल रीतीने बदलायची इच्छा आहे. He doesn't want the situation and circumstances. आणि त्याला ही परिस्थिती व स्थिती नको. And some preacher goes to him. आणि काय प्रचारक त्याच्याकडे जातो. And tells him. आणि त्याला बोलतो. God will change your life. की देव तुझ्या जीवनाला बदलून. God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. You will have peace. तुला शांती मिळेल. Everything will look beautiful. आणि प्रत्येक गोष्टी सुंदर होणार. You will come out from every bondage. आणि प्रत्येक बंधनापासून तुम्ही बाहेर येणार. You will live a blessed life. तुम्ही एक आशीर्वादी जीवन जगणार. You will become a child of God. तुम्ही देवाचे लेकरू होणार. You will become a child of heaven. तुम्ही स्वर्गाचे लेकरू होणार. Heaven becomes yours. स्वर्ग तुमची होणार. You have all the inheritance. आणि तुमच्याकडे सर्व वतन. God becomes your father. देव तुमचा पिता होतो. And he's becoming so happy. आणि तो खूपच आनंदित होतो. Oh my, beautiful, beautiful. आणि सुंदर सुंदर गोष्टी. So what should I do? म्हणून मी काय केलं पाहिजे? Yes, everything will change. होय, प्रत्येक गोष्टी बदलून जाणार. You'll be a new person. आणि तुम्ही एक नवीन व्यक्ती होणार. Yes, I don't want to be that old person. आणि मला तो जुना व्यक्ती व्हायची इच्छा नाही. I want new. मला नवीन पाहिजे. Okay, close your eyes. आणि तुमचे डोळे बंद करा. Now receive Jesus. आता येशूचा स्वीकार करा. He is so happy. आणि तो खूप आनंदित आहे. And he believes in Jesus. आणि तो ईश्वर विश्वास करतो. He accepts Jesus in his heart. तो येशूचा स्वीकार आपल्या हृदयात करतो. And he says, "Oh, praise God, you are saved." आणि तो व्यक्ती म्हणतो, "प्रभूची स्तुती असो तू. You are blessed. तुझ्या तारण झालेले तू आशीर्वादित आशीर्वादित आहे तू बंद delivered. तुझी सुटका झाली आहे." And he opens his eyes. आणि तो आपला डोळा उघडतो. Expecting to see change. आणि अपेक्षा करत आहे की तो काहीतरी बदल पाहणार. आग खोलता तो अभी भी जेल में है. अरे ये तो बोला अभी सब अच्छा हो जाएगा करके हा? अभी भी वही फर्सी पे सो रहा हूँ मैं. जेल ही है पूरा, इधर मक्खी है, मच्छर सब है. वैसा ही मैं अभी दुखी थी हूँ, कुछ दिखता नहीं बदलाव. Why? कहाँ? Because he is trusting on his senses. कारण तो आपल्या इंद्रियांवर भरोसा करत आहे. He wants to see and believe. त्याला बघून विश्वास करायचा आहे. And here is where the devil deceives him. आणि इथे शैतान फसवतो. You cannot change the outside. आणि तुम्ही बाहेरच्या गोष्टीला बदलू शकत नाही. By your senses. तुमच्या इंद्रियांनी. You have to change the outside by your inner person. आणि तुम्ही बाहेरच्या स्थितीला बदलले पाहिजे तुमच्या आतल्या व्यक्तीद्वारे. Amen. Amen. If you don't accept that new change that has happened in you, जर नवीन बदल जी तुमच्या मध्ये झाले आहे त्या गोष्टीचे जर तुम्ही स्वीकार करत नाही, you will never see the change outside. मग तुम्ही बाहेर ती बदल कधीच पाहणार नाही. See, you know, now when some thoughts come, जे काय विचार येतो, which are disturbing, आणि जी आपल्याला विचलित करतो, or you are someone talking against you, आणि किंवा तुम्ही ऐकत आहे की कोणीतरी तुमच्या विरुद्ध बोलत आहे, usually our response is, you know, it disturbs, these external things disturbs us. आणि सहज आपला प्रतिसाद कसा असतो की बाहेरच्या गोष्टीच आपल्याला विचलित करतो. That's what the devil wants you to do. आणि असं शैतानाची इच्छा आहे की तुम्ही केले पाहिजे. He wants you to pull you outside and leave. आणि त्याला इच्छा आहे की तुम्ही बाहेरून तुम्हाला बाहेर काढले पाहिजे. No, we change based on what we hear, what we see, what we feel. आणि आपण बदलतो जे आम्ही ऐकत आहे, पाहत आहे, जे आपल्याला वाटत आहे त्यानुसार आपण बदलतो. Many are changing based on the externals. आणि अनेक लोक बाहेरच्या गोष्टी बघून स्वतःला बदलत आहे. But you are not what the externals show. पण तुम्ही तसं नाही जे बाहेरच्या गोष्टी तुम्हाला दाखवता. You are a new person inside. तुम्ही आतून एक नवीन व्यक्ती आहात. Amen. Amen. See, when I get these thoughts, जेव्हा मला हे विचार मिळतो, I don't let myself drown in these thoughts. आणि मी स्वतःला ह्या विचारांमध्ये बुडवत नाही जेव्हा हा विचार, वाईट विचार माझ्याकडे येतो तेव्हा. I am not what the circumstances are shown. आणि मी तसं नाही जे मला परिस्थिती दाखवले जात आहे तसं मी नाही. And I am not going to allow this circumstance to rule me. आणि मी ह्या परिस्थितीला माझ्यावर राज्य करायची परवानगी देणार नाही. I know who I am. मला माहिती आहे मी कोण आहे. In Christ. ख्रिस्तामध्ये. Amen. Amen. And I know how to take it. आणि मला माहिती आहे गोष्टीला मी कसं घेतले पाहिजे. These things cannot disturb me. आणि ही गोष्टी मला विचलित करू शकत नाही. These things cannot rob my joy. आणि ही गोष्टी माझ्या आनंदाची चोरी करू शकत नाही. Because I am an overcomer. कारण मी महाविजयी आहे. God in me is greater. देव जो माझ्यात आहे तो श्रेष्ठ आहे. These things what is coming trying to come against me, I have already overcome in Christ. आणि ही जी गोष्टी माझ्या विरुद्ध याचा प्रयत्न करत आहे त्या गोष्टीवर मी आधीच मात केलेला आहे ख्रिस्तामध्ये. I am going to live where the word of God has put me. आणि मी तिथेच राहणार आहे जिथे देवाचे वचनाने मला ठेवलं आहे. I am not going to allow myself to drown in these things. आणि ह्या गोष्टीमध्ये मी स्वतःला बुडवण्याची परवानगी देणार नाही. Devil always calls your attention. आणि शैतान नेहमी तुमचं लक्ष इधर देख, इधर देख, इधर देख, इधर देख, उधर मत देख, अंदर मत देख, प्रभु है उधर मत देख, इधर देख, इधर देख. हां, द मोमेंट इधर देख बोला तो डूब जाएगा तुम.
When Peter was looking to Jesus, that same Christ is in you. When he was looking to Jesus, the storm was trying to distract him. Though the storm was there, he couldn't do anything. जरी वादळ होता तरी तो वादळ पेत्राला काही इजा करू शकत नव्हता. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. The storm had no power. आणि वादळामध्ये कुठलाही सामर्थ्य नव्हते. The same storm which could drown him later. आणि तो सारखाच वादळ जो नंतर त्याला बुडवायला सुरू केला. But as long he was looking to Jesus. पण जोपर्यंत पेत्र आपलं नेत्र येशूवर लावला. It couldn't do anything. तो वादळ पेत्राला काही करू शकला नाही. See, but the moment he looked to the storm, पण ज्या क्षणी पेत्राने आपला नजर येशूवरून काढून त्या वादळावर लावले, त्या सारखाच वादळावर लावले, the same trouble, आणि सारखं संकटावर लावले, which couldn't touch him, जो त्याला हात लावू शकत नव्हता, the moment it turned there, आणि ज्या क्षणी त्याने आपलं लक्ष तिथे वळवले, it drowned him, त्या वादळानेच त्याला बुडवले. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? Amen. Amen. It is in your hands. सर्व गोष्टी तुमच्या हातात. You must know who you are. तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही कोण आहात. These things are defeated by Jesus. आणि ह्या गोष्टीला येशूने पराभूत केला आहे. Take stand on the victory. आणि तुम्ही विजयामध्ये राहा, उभे राहा. उसने बोला वो बहुत खराब आदमी. अच्छा ऐसा बोला का? These troubles are troubling you. आणि ही संकटच तुम्हाला त्रास देत आहे. Amen. Amen. You are not what someone says. आणि जो कोणी म्हणत आहे तसं तुम्ही नाही. You are who God says. आणि तुम्ही तसंच आहे जो देव बोलत आहे. Amen. Amen. You are who God says. आणि जे तसं म्हणत आहे तसंच तुम्ही आहात. But we give ourselves to these circumstances. पण आपण स्वतःला ह्या परिस्थितीमध्ये देऊन टाकतो. That means we have no power. त्याचा अर्थ की आपल्यामध्ये सामर्थ्य लेके जाता वो तूफान वैसा हम लोग जाते ऐसा है क्या? Like the dead fish. आणि मृत माशासारखा जो पाण्याच्या प्रवाहानुसार जातो. The living fish resist. आणि जो जीवंत मासा आहे तो पाण्याच्या प्रवाहाच्या अगदी विरुद्ध जातो. You must keep that identity who you are. आणि तुम्ही तुमची ओळख ठेवली पाहिजे की तुम्ही कोण आहे. Amen. Amen. People will talk. लोक बोलणारच. Circumstances will look very different. परिस्थिती खूप वेगळं दिसणार. You are not disturbed. तुम्ही विचलित होत नाही. Amen. Amen. You must know who you are. आणि तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही कोण आहे. These things are changing you. आणि हीच गोष्ट तुम्हाला बदलत आहे. Either Christ in you changes you. एकतर ख्रिस्त जो तुमच्यात आहे तो तुम्हाला बदलतो. For the better. उत्तमासाठी. Or these things change you for the worse. किंवा ही जी परिस्थिती आहे तुम्हाला बदलत आहे अगदी वाईट साठी. Either you are becoming better or bitter. एकतर तुम्ही उत्तम होताय किंवा कडू होत आहे. So don't blame God. म्हणून देवावर दोष लावू नका. Amen. Amen. You are more than a conqueror. तुम्ही महाविजयी आहात. Jesus said, I've overcome the world. आणि येशूने सांगितले मी जगावर जय मिळवला आहे. Amen. Amen. These things that are trying to take over your life. आणि हे जे गोष्टी जे तुमचा जीवनावर मात करायचा प्रयत्न करत आहेत. Overcome by Jesus. आणि त्याच्यावर येशूने मात केला आहे. Amen. Amen. You are an overcomer. तुम्ही महाविजयी आहात. But it can drown you. पण ही गोष्ट तुम्हाला बुडवू शकतो. When you don't know who you are. जेव्हा तुम्हाला माहिती नाही की तुम्ही कोण आहे. You are not who you are by the circumstances. आणि तुम्हाला माहिती नाही की तुम्ही कोण आहे परिस्थितीद्वारे. क्योंकि पैसा नाही मैं गरीब हूं. मैं बीमार हूं. बुखार है इसके लिए मैं बीमार हूं. ये हम लोग ने अपने ऊपर ले लिया है. Because you don't know who you are inside. कारण तुम्हाला माहिती नाही की आतून तुम्ही कोण आहात. That's why I told you about that fellow in the jail. म्हणून मी त्या तुरुंगाच्या जो तुरुंगामध्ये जो व्यक्ती आहे त्याच्याविषयी. Actually he's a new person. कदा खरोखर तो नवीन व्यक्ती आहे. Everything is new. आणि प्रत्येक गोष्टी नवीन आहे. Heaven is rejoicing. स्वर्ग आनंद करत आहे. God is rejoicing. देव आनंद करत आहे. Angels are rejoicing. देवदूत आनंद करत आहे. But for him he thought the external show who he is. आणि त्याला वाटतं की बाहेरच्याच गोष्टी दाखवणार आहे की तो कोण आहे. जो यू आर यू आर नॉट बिकमिंग. आणि जे तुम्ही आहात तसं तुम्ही होत नाही. यू आर नॉट बिकमिंग हु यू आर. आणि जसं तुम्ही आहात तसं तुम्ही होत नाही किंवा बनत नाही. यू आर बीन ट्रेन्ड बाय आउटसाइड. आणि बाहेरच्या गोष्टीच तुम्हाला प्रशिक्षण देत. यू आर बीन चेंज्ड फ्रॉम आउटसाइड. आणि तुम्ही बदलत आहे फक्त बाहेरच्या गोष्टीने. Either you change situations or situation change you. एकतर तुम्ही परिस्थितीला बदला की परिस्थितीच तुम्हाला बदलून टाकणार. Amen. Hello, are you understanding this? तुम्हाला ही गोष्टी कळत आहे का? Your only problem is you have to renew your mind. आणि एकच समस्या आहे की तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले पाहिजे. You know, you believe and receive. आणि तुम्ही विश्वास करा आणि प्राप्त. Don't say I'm waiting on God. आणि बोलू नका मी प्रभूवर वाट पाहत. Waiting on God to give. मी वाट पाहत आहे प्रभूवर की प्रभू मला गोष्टी देणार. He says I've already given you. आणि प्रभू म्हणत आहे मी आधीच तुम्हाला दिलेली आहे. मी रुकाऊ प्रभू देगा. प्रभू कभी देगा? अच्छा मैं रुकाऊ. प्रभू बोला मैंने दे दिया ऑलरेडी.
अरे मैं सोचा तुम देगा. सी योर नॉलेज अबाउट द वर्ड ऑफ गॉड इज वेरी डिफरेंट. आणि तुमचं जो ज्ञान आहे देवाच्या वचनाविषयी ती खूप वेगळी आहे. दॅट्स नॉट हाउ इट वर्क्स. आणि अशा प्रकारे काम होत नाही. सी इन 1 Peter 2:24 इट सेज, एक पेत्र 2:24 मध्ये, बाय हूज स्ट्राइप्स यू वर हियर. आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. नाही, आय एम वेटिंग फॉर गॉड टू हील मी. आणि मी वाट पाहते की प्रभू मला आरोग्य दिले पाहिजे. God is saying, I am waiting on you to receive what I have already provided freely. आणि प्रभू म्हणत आहे मी त्या गोष्टी बघत आहे जी मी आधीच तुम्हाला देत आहे ते तुम्ही प्राप्त केले पाहिजे. ह्या गोष्टीची मी वाट पाहत आहे. मैं रुका हूं, प्रभू कभी देगा. प्रभू बोला मैं सब दे दिया. अरे मैं सोचा तुम नहीं दिया इसके लिए रुका हूं. Our knowledge of the word of God is not right. आपलं जो ज्ञान आहे देवाच्या वचनाविषयी ते बरोबर नाही. आणि हे प्रचारक मुळे आहे. We have not showed you the right word. ज्याने तुम्हाला योग्य वचन दाखवलेच नाही. That's why for us it's so, you know, confusing and struggling and striving. म्हणून आपल्यासाठी खूप गोंधळ अशी गोष्टी असते, संघर्ष व झगडणारी गोष्टी असते. A Christian is a blessed person. आणि एक ख्रिस्ती एक आशीर्वादित व्यक्ती आहे. It's a way of living. आणि तो जीवनाचा एक मार्ग आहे. That new life. तो नवीन जीवन आहे. Amen. Amen. You are a Christian for life. आणि तुम्ही आयुष्यासाठी ख्रिस्ती आहात. For some days I'll be Christian after, नाही असं नाही. आणि काही दिवसांसाठी तुम्ही ख्रिस्ती आहे नंतर नाही असं नाही. You are totally a new person. तुम्ही संपूर्णपणे बदललेला व्यक्ती. 2 Corinthians 5:17 says. 2 Corinthians 5:17 म्हणत आहे. Any man be in Christ. जर कुठलाही व्यक्ती ख्रिस्तामध्ये आहे, जर ख्रिस्तात आहे, you are a new creation. मग तो एक नवीन उत्पत्ती आहे. Not you are going to be. तुम्ही होणार आहे असं नाही. You are. तुम्ही आहात. The day you recognize this. आणि ज्या दिवशी तुम्ही या गोष्टीचा ओळख करत आहे, that new life. मग तुम्ही नवीन जीवन जगायला सुरू करणार. हम लोग बहुत ख्रिस्ती लोग अभी तक न्यू जीवन शुरू भी नहीं किया जीने का. अभी तक उन लोग ओल्ड जीवन ही जी रहे. दो द्या इन अ मैन इज न्यू. जरी तो आतला व्यक्ती नवीन आहे तरी आम्ही जुनाच जीवनच जगत आहे. आमेन. आमेन. दॅट्स व्हाय दे आर डिफीटेड. म्हणून ते पराभूत आहे वारंवार. यु नो I posted that message on the Facebook. आणि मी फेसबुकवर तो संदेश पोस्ट केला आहे. That you know sit under the fivefold ministry people. आणि पाच पटीची जी सेविकाचे लोक आहे त्याच्याविषयी. And someone asked me. आणि कोणीतरी मला विचारलं. How to know you are called? आणि आपल्याला कसं समजणार की आम्हाला पाचारण आहे? I posted there. आणि तिथे मी पोस्ट केला आहे. Anyone who takes the ministry as a calling. आणि जो कोणी सेविकाला एक पाचारण म्हणून घेत आहे, इज डिफरेंट देन दोज हू टेक इट एज अ प्रोफेशन. आणि त्या लोकांपेक्षा वेगळा आहे जो एक व्यवसाय म्हणून ही सेविकाचा स्वीकार करत आहे. दॅट्स द वे होली स्पिरिट एक्सप्लेन टू मी. आणि अशा प्रकारे पवित्र आत्माने मला स्पष्टीकरण दिले. टू काइंड्स. आणि दोन प्रकार आहे. वन हॅज टेकन अप बाय द कॉलिंग. आणि एकाने ती सेविका घेतलंय देवाने त्याला पाचारण दिले आहे म्हणून. वन हॅज टेकन अप एज अ प्रोफेशन. आणि एकाने तो सेविका घेतलाय एक व्यवसाय म्हणून. सेकंडली, दुसरी, होली स्पिरिट सेड दिस. पवित्र आत्माने असं सांगितले. The one who has taken as the calling. आणि ज्या व्यक्तीने पाचारण त्या सेविकाला एक पाचारण म्हणून घेतलं आहे. फॉर एक्झाम्पल अ पास्टर. आणि उदाहरणासाठी एक पाळक. इज द पास्टर ऑफ लाइट. आणि तो प्रकाशाचा पाळक आहे. एंड द वन. आणि तो दुसरा व्यक्ती. Who has taken the calling as a profession. ज्याने ह्या सेविकाला एक व्यवसाय म्हणून घेतलं आहे. समथिंग ब्युटिफुल होली स्पिरिट टोल्ड मी. आणि काहीतरी सुंदर पवित्र आत्माने मला सांगितले. इज ऑल्सो अ पास्टर ऑफ लाइट. आणि तो सुद्धा प्रकाशाचा एक पाळक आहे. But added with darkness. पण त्याच्यामध्ये अंधकाराची भर देखील आहे. Because a child of God is light. कारण देवाचा लेकरू प्रकाश आहे. You cannot do anything for that. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकत नाही. But you can add darkness. पण त्याच्यामध्ये अंधकाराची भर देखील होतो. You can read that on the Facebook. तुम्ही ते जे संदेश आहे फेसबुकवर वाचू शकता. आता आपण समाप्त. Instead of waiting on God. आणि देवावर वाट पाहण्याच्या ऐवजी. Do it for you. की देव तुमच्यासाठी करणार आहे. If your faith is what the Lord has already done, ani jar tumcha vishwas hai ki devane kay adhi kela hai, then your thought will be mag tumcha vichar ase if the Lord has done, jar devane kela hai and I don't have it, ani majhya kade ti nahi, I will take authority, mi adhikar ghenar and command it to come to me, ani mi aagya denar ki ti goshti majhya kade yenar in Jesus name, yeshu cha naavar. Amen. Amen. Did you understand this? तुम्हाला हे समजले का? See, your prayer changes. तुम बघा तुमच्या प्रार्थना बदलते. When you have the revelation of God's word. जेव्हा तुमच्याकडे देवाच्या वचनाचा प्रकटीकरण असतो. So I command it to come. म्हणून मी आज्ञा देतो यायला. What has already been given to me. जे आधीच मला देण्यात आले आहे. In Jesus name. त्याला मी आज्ञा देतो येण्यासाठी येशूच्या नावात. Amen. Amen. Means म्हणजे it is mine. ती माझी आहे. जब तुमको किसने कुछ दिया है, तुम्हारा अधिकार अलग रहता है, बातचीत अलग रहता है. तुम्हारा जब तक नहीं है उसका बातचीत अलग ही रहता है. अगर तुमको अभी तक दिया नहीं, प्लीज दो ना,
कभी दे रहे तुम मैं रुका प्लीज दो ना प्लीज नहीं मैं पहर पड़ता पहर सी योर टॉकिंग इज डिफरेंट मग तुमच्या बातचीत वेगळे असते अगर वो बोला नहीं मैंने भेज दिया तुमको अरे कैसा नहीं मिला मेरे को मुझे चाहिए दिया ना उसने कौन लिया इधर से मेरा जो मेरा है उसने दिया है मुझे मुझे वो चाहिए उसने तो दे दिया मुझे मेरे नाम पे भेजा उसने कैसा नहीं मिला मुझे सी योर थॉट इज डिफरेंट इजंट इट मग तुमचा विचार वेगळा होतो पाहिले ना चेंजेस एवरीथिंग आणि ही गोष्टी सर्व गोष्टीला बदलून टाकते व्हाट यू हियर म्हणून जे तुम्ही ऐकत आहे इज व्हेरी इंपॉर्टेंट ती खूप महत्त्वाची आहे योर प्रेयर इज टोटली चेंज्ड मग तुमचा प्रार्थना पूर्णपणे बदलून जातो हियर इट सीज दैट अरे वो आदमी कितना अच्छा आहे सब फुकट दिया मुझे पर कौन है वो बीच में वो ले लिया मेरा इजंट इट और इधर क्या कितना बार बोल रहा है उसको देता नहीं वो so many times I'm asking him every time I'm asking him मी त्याला विचारत cried also I cried murmured complained did everything मी रडलो कुरकुर केले तक्रार केलो प्रत्येक गोष्टी आणि I'm asking him आणि किती वेळेपासून मी तुमच्याकडे मागत आहे करके देऊ ना बाबा कभी से पूछ रहा हूं see your language is different मग तुमचा भाषा वेगळं होतो हॅलो आर यू सीइंग दिस तुम्ही ही गोष्टी पाहत आहे इट्स व्हाट यू हियर आणि काय आम्ही ऐकत आहे त्याच्यावर आहे Don't fight to get healed. आणि आरोग्य मिळवण्यासाठी भांडू नका लढाई करू नका. Fight because you have already been healed. आणि लढाई करा कारण तुम्हाला आधीच आरोग्य प्राप्त झाले आहे. If you're fighting to get healed that means healing is not yet given to you. आणि तुम्ही आरोग्यासाठी लढाई करत आहे ह्याचा अर्थ आहे की आरोग्य तुम्हाला देण्यात आलेलीच नाही. Don't fight in attempt to obtain healing. आणि लढाई करू नका पण तुम्ही आरोग्य प्राप्त करा. Fight to defend the healing that's already given to you ani je aarogya tumhala aadhis milalele ahe tyachya sathi tumhi ladai kara ki ti aarogya tumhala tumhi rakhu devu shakta you were healed ani tela baslela phatkyane tumhala aarogya milale from god it is given ani devacha margane tumhala dileli ahe on thursday I gave that message about daniel ani guruvari mi tumhala daniel var sandesh dila hello you heard now many were not there so you didn't hear anek lok tithe navte tya divshi navte mhanun tumhi aikle 3 minute me mila dusra 3 ghante me bhi nahi mila usko Why? Kaan? It was not God. Karan devacha I showed there. Mi tena dakhavle. The moment he asked. Ani jya shani Danielni magne keli. He started. Ani jya shani tani prarthna shuru keli. God sent an angel. Devane devdut tevhas pathavle. Look how quickly God works. Ani baga kiti tatpartene dev kaam karto. So that's the Old Testament. Ani jari to juna karar hota. We can learn some principles. Ani kay tumhi tatva titun shiku shakat ahe. So defend what is being given to you ani te je goshti tumhala dile ahe tacha tumhi raksha kara keep what is being given to you ani tya goshila sambhalun theva je tumhala denyat aali ahe it's not religion ani ha kay dharma nahi religion is deta tumhale karo wo karo ye karo aisa nahi hai prabhu ne krupa se sab de diya hai amen amen bimari matlab it has robbed your health आणि आजार म्हणजे तुमची तब्येतीची चोरी झाली आहे प्रभूने मुझे आरोग्य दिया आहे बाय स्ट्राइप्स यू वर हील्ड आणि त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झाले इफ यू वर हील्ड आणि जर तुम्ही याला आरोग्य मिळाले आहे हु टुक माय हीलिंग मग माझे आरोग्य कोण घेऊन गेला प्रभूने ले लिया हॅलो डिड गॉड हील यू अँड टेक अवे हीलिंग आणि त्याने तुम्हाला आरोग्य देऊन परत आरोग्य घेतले जेणेकरून तुम्ही आजारी पडले Are you understanding? तुम्हाला कळत आहे? Hello. You were healed. तुम्हाला आरोग्य मिळाले? That means? त्याचा अर्थ आहे? You're healthy. आणि तुम्हाला आरोग्य मिळाले आहे. Why should I fight to get healed? मग मी का लढाई करू आरोग्य प्राप्त करण्यासाठी? I should fight who took away my healing. आणि मी लढाई केलो पाहिजे की कोण माझ्या आरोग्याची चोरी केली आहे? प्रभूने मुझे आरोग्य दिया है. कोण चोरी किया है? कैसा चोरी हुआ? I take authority ani mi adhikar ghetu jo mera hai wo mera hai yeshu masih ke naam se are you seeing the good fight of faith ani tumhi vishwasachi changli ladai bagat aha you know if you get this revelation jar tumhala hi prakatikaran prapt jhale you live a blessed life mag tumhi ek aashirvadit jivan jagit don't here run here and there ite tite jau naka koncha hi baat kele pratyak ko rodu amen amen kidhar kele bhi amen hamara kristi log itna immature hai कृपा में भी लॉ में भी है दोनों मिक्सचर है किधर भी गया कौन सा ही मैसेज वो स्मार्ट रहेगा वास्ते एमेन ऐसा नहीं है एमेन बोलने से मतलब यू आर पार्टेकिंग ऑफ दैट
wrong. Amen. म्हणजे तो जो चुकीच्या गोष्टी बोललाय त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होतात. Don't partake of wrong. आणि चुकीच्या गोष्टीमध्ये सहभागी होऊ नका. Are you seeing this? आणि तुम्ही हे पाहिले का? Did I show you something? मी तुम्हाला आज काहीतरी दाखवले का? Hello. काही समज में आया? मेरे को मालूम थोड़े लोगों को समझ में नहीं आता मैं जो बोलता हूँ. कृपा का मैसेज ही ऐसा है. ओके, वी विल लर्न नेक्स्ट वीक. नहीं, पुढच्या आठवड्यात आपण शिकूया. लेट्स ऑल स्टैंड अप. पण सर्व उभे राहूया. परमेश्वर खरंच महान देव आहे आपला. जस आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो विश्वास ठेवणं तो कधी लजित आणि फजित होऊन देत नाही. ह्या आंटींच्या नातीची साक्ष आहे, एक 15 दिवसापूर्वीची साक्ष आहे. त्या सांगतात की त्यांच्या नातीच्या मानेला इथे गाठी आल्या होत्या आणि त्यांचे म्हणजे डॉक्टरांनी त्यांनी दाखवलं होतं. तर डॉक्टरांनी पण सांगितलं की म्हणजे रिपोर्ट आपण टेस्टिंग करावं लागतील. आणि जस त्यांनी टेस्टिंग केलं तर त्या सांगतात की एक आठवडा झाला होता की त्या आपल्या शनरी आश्रत सभा असते आणि त्या पास्टरांकडून त्यांनी प्रार्थना करून घेतली होती त्यांच्या नातीला पण. आणि त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्यांनी रिपोर्ट टेस्ट केले तर त्यावेळेस त्यांचे पूर्णपणे रिपोर्ट पण नॉर्मल आले आणि त्या गाठीमध्ये पण डॉक्टरांनी काहीच नाही सांगितलं. आणि ॲटोमॅटिकली जसं त्यांनी प्रार्थना करून घेतली की त्यानंतर एक 2-3 दिवसामध्ये असं चमत्कार झाला की ते आपोआप नॉर्मली त्यांची त्या मुलीची गाठ नॉर्मली विरघळून गेली आणि तिला कसल्या प्रकारचा आता त्रास होत नाही आणि काही नाही. सर्व गौरव प्रभूशीला देऊ.